एक वर्ष आणि लहान आहे हा सांगू आणू हा मी जातो त्यांच्याकडे काय कांदे कांदे पोहे बापरे राम राम मंडळी वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. आज आम्ही चाललो आहे जरा आपल्या महाराजांची पालखी आळंदीहून निघून गेली आहे आणि आज सुट्टी होती बाळापणी माझ्यासोबत. यावर्षी आम्ही ठरवलं की मागच्या वर्षी पण मी झालो होतो, मागच्या वर्षी वारी गेली होती पण आम्ही गेलो नव्हतो. ते जे नशिबात असतं, ज्यांचं नशिबात ते दर्शन असतात त्यांनाच भेटतं ते. तर यावर्षी आम्ही स्पेसिफिकली ठरवलं होतं, काही झालं आजचा प्लॅन फक्त पालखी बघण्यासाठी असेल. आता आम्हाला माहिती नाही आहे पालखी कुठपर्यंत पोहोचली काय नाही, पण फक्त जायचं आहे, पालखीचा जो एक्सपिरियन्स आहे तो घ्यायचा. सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये रामकृष्ण हरी लिहून जा, मी भेटतो तुम्हाला तिथं. झालंय खाऊन आता निघूयात, आता आता कुठेच थांबणार नाही आपण, डायरेक्ट जिथं पालखी भेटेल आपल्याला तिथंच थांबूयात. तुम्ही दिंडीसोबत असाल ना? हा बरोबर. चार रस्ता बंद करून ठेवला पालखीमुळे, रस्ता सॉर्टेड करू आणि बघूया. दिंडीवाले लोक सगळे वरती पण बसले, सगळे वाट बघतायत की जे तिकडून जात आहेत, बाकीचे झेंडे घेऊन तिकडून जात आहेत, सगळे लोक वाट बघतायत कारण की पालखी तिथून निघाल्यानंतर इथूनच जाते अशी. आम्ही फिरत फिरत विचारत विचारत आळंदीपर्यंत येऊन गेलो होतो. आळंदीत आल्यानंतर इतकी जास्त गर्दी आहे, बापरे बाप, ते मंदिरात पण जाऊ देत नाही, जिथं पालखी प्रस्थान आहे तिथं पण जाऊ देत नाही जस्ट बिकॉज ऑफ गर्दी. तर इथून येऊन परत आम्हाला जावं लागतंय. ते म्हणलो ना आम्ही आधी, ज्याचा नशिबात दर्शन असतात, ज्याचा नशिबात या सगळ्या गोष्टी असतात त्यांनाच भेटतं. वारकरींना सॅल्यूट आहे, बिचारे फक्त ते आपले नॉर्मल चप्पल घालून, आपलं नॉर्मल कपडे घालून एवढ्या उन्हातानात पायपायी तिथपर्यंत इथून येतील, इथून पालखीसोबत रात्री निघतील. ॲक्च्युली आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज रात्री 12 निघणार आहे, आणि देहून जी पालखी निघाली तुकाराम महाराजांची ती ऑलरेडी पुण्याकडे निघून, आम्हाला ती पालखी भेटली नाही येताना. तर लोकांनी बोलले की आळंदीला जा, तिथं अजून पालखी निघायची. आम्हाला वाटलं दर्शन होऊन जातील, हे सगळं होऊन जाईल, पहिला एक्सपिरियन्स, एवढी अक्कल नाही आपल्याला. आल्यानंतर बाप, इतकी जास्त गर्दी आहे, मंदिरात पण जायला भेटलं नाही आणि पालखीचे दर्शन पण नाही झाले. नशीब लागतं, नशीब. चला आता परत जाऊयात आणि बघूयात आपल्याला देहूच्या पालखीचे दर्शन भेटतात का नाही. आळंदीचं पालखीचे दर्शन तर नाही झाले, आता परत रिटर्न जाताना जर नशीब असेल तर भेटेल आपल्याला दर्शन, नाही तर मग नाही. तेरे कपड़े आ गए, तू बल्ले बल्ले हो जाएगी, बल्ले बल्ले. ऑल राइट, परफेक्ट. शर्ट पण आपल्याला एकदम मस्त येऊन गेलं, पॅन्ट पण एकदम परफेक्ट बसली, क्या बात आहे. चिचू, अंकल कसे दिसतोय सांग, अंकल कसे दिसतोय बघ, खत दिसतोय, नीट बघ ना बेटा, मस्त मस्त दिसतोय ना, असं नको करू ना, शाबास बेटा. बघ ना बेटा, चूचू नीट दिसतोय, ना दिसतोय, मस्त दिसतोय, असं होय असं दिसतोय, मस्त. माव फॅन कुठे, फॅन फॅन ग फॅन, पंखा पंखा कुठे, जो घर 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 फिरतो. ए बेटा, खरखर नाही करायचं, खरखर नाही कर. फॅन कुठे, फॅन तुटाय, फॅन तुटाय. मैं नहीं बताऊंगा. फॅन घर 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 घर. जे बाप्पा कुठे, जे बाप्पा. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, दिस इज नेक्स्ट डे म्हणून, दुसरा दिवस म्हणून, तिसरा दिवस म्हणून मला माहिती नाही, पण तुम्ही बघितलं असेल जेव्हा आळंदीहून आम्ही रिटर्न येत होतो त्याच्यानंतर ब्लॉगच नाही केला, घरी आलो, झोपलो, माझी इतकी जास्त टाईट झाली होती ना, त्याच्यानंतर 2 दिवस मी सतत आजारी होतो, वर्क फ्रॉम होमच केलं ऑफिसला. तुम्हाला माहिती सगळ्यांना ऑफिस चालू झालं तरी ऑफिसला नव्हतं गेलो बिकॉज अंगात ताकदच नव्हती. आज मी ऑफिसला चाललो आहे, 70-80% नीट आहे, 20% हा क्या नाही कुछ नाही.
एक गोष्ट अजून मी ऑब्झर्व केली की तुमचा नशिबात जेवढ्या गोष्टी तेवढ्याच भेटतात. आळंदीला गेलो आम्ही, म्हटलं कुठल्या तरी पालखीचे दर्शन होतील, ज्ञानेश्वर महाराज किंवा तुकाराम महाराज दोघांपैकी एकाचे जरी झाले तरी पण आपल्याला खूप भारी वाटेल, पण नाही झालं. ठीक आहे, नशिबात नसेल नेक्स्ट इयर ट्राय करू आपण, कारण की मागचे 2 दिवस पण पुण्यातच होती पालखी, पण ऑफिस चालू असल्यामुळं, माझ्या ताकद नसल्यामुळं, आजारी असल्यामुळं मला जाता नाही आलं. काहीच करू नाही शकत आपण, जे आहे ते आहे. चला आता पटकन निघूयात, सगळं सेटअप काढून ठेवलं आहे मी, ऑफिसला जाऊयात, तिथं नाश्ता करूयात, तिथंच काहीतरी खाऊयात आणि मग आपली कामं कंटिन्यू करूया. आता गोप्रो रेडी होता, मी म्हटलं अशी स्टिक मी अटॅच केली होती, म्हटलं तिथं एकदम भारी भारी शॉट येतील, खूप मजा येईल व्हिडिओ शूट करायला, पण ते काही झालं नाही. तर याला काढून आपल्या हेल्मेटमध्ये फिट करू आणि निघूया. ऑलराईट, परत हा एक एवढा खूपचा आहे तो खालीच राहणार आहे, याच्या नंतर पण वाजून गेले 10:15. चला टायमावर पोहोचून जाऊ आणि ऑफिसमध्ये खायला भरपूरच्या गोष्टी असतात, तिथंच खाऊ. खरंच सांगतो, आमच्या नशिबात दर्शन नव्हते माऊलींचे, म्हणून आम्हाला कुठल्याही पालखीचे दर्शन नाही झाले. खूप ट्राय केले आम्ही आणि सगळ्यात मोठं आणि आश्चर्य केलं आम्हाला त्या गोष्टीने, जे की जेवढे पण लोक पालखीत होते, जेवढे वारकरी होते, सगळ्यांना हात पाय जोडून म्हणजे नतमस्तक आहे त्यांचा समोर मी, कारण एवढ्या उन्हात पायी चालणं, आम्ही गाडीवर गेलो त्या दिवशी उन्हात, फक्त एवढूस जाऊन परत येऊन गेलो तरी आमची हाल टाईट होऊन गेली. आपले सगळे वारकरी लोक यंग एजेड लहान पोरं सगळे होते, त्यांची एनर्जी बघण्यासारखी होती, म्हणजे नॉन स्टॉप चालणं ते पण एवढ्या उन्हात पावसाळ्यात कधी काही होऊ शकतं. सो त्यांची एनर्जी फुल ऑन असते, डान्स करत करत, मस्त कीर्तन करत करत, धून करत करत जातात आणि काय यार काय जल्लोष असतो, काय एनर्जी असते त्यांचा, सगळ्यांना एकदम असं नतमस्तक आहे खरंच मनापासून. आपलं फ्लॅग येऊन गेला इंडियन फ्लॅग, माहिती सगळ्यांना काय करायचं आपल्या फ्लॅगला बघून, जय हिंद. हे झाडांमुळे आहे ना तेवढा व्ह्यू नाही दिसत कधी कधी, तिकडनं आल्यावर आहे ना खूप भारी दिसत. आणि यस प्लीज, इंस्टाग्रामवर जर तुम्ही अजून पण फॉलो करत नसाल आम्हा सगळ्यांना, प्लीज करून घ्या, खूप सारा कंटेंट मिस करत आहे तुम्ही, खूप सारे रील्स, खूप साऱ्या भारी भारी गोष्टी इथं पोस्ट होत आहेत. सो प्लीज सगळ्यांना फॉलो करून घ्या. कमेंट सेक्शनमध्ये एक लिंक पिन केली असेल, त्या लिंकवर क्लिक करा, डायरेक्ट इंस्टाग्रामवर पोहोचाल, तिथं जाऊन फॉलो करून घ्या सिम्पल. आणि गोप्रोला बघून आहे ना खूप सारे लोक हँग होऊन जातात, अरे हेल्मेटला ही नवीन वस्तू काय आली. काही लोकांना गोप्रो माहिती असतं, काही लोकांना नसतो माहिती, सो त्यांची रिॲक्शन अशी असते, अरे नवीन हेल्मेट. तुम्हाला ना खोटं वाटत असेल, वीकडेजमध्ये सकाळी उठल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत फक्त आणि फक्त काम चालतं, आधे मध्ये जेवायला किंवा टाइमपास करायला टाइम भेटला तर तेवढं सोशल मीडिया स्क्रोल करून घेतो, बाकी टाइमच नाही आहे. ऑफिसची कामं झाली का, जिम झाली का, एडिटिंग झाली का, परत दुसरा दिवस असे सध्या स्केड्यूल चालेल, आणि त्यात जर थोडंफार आजारी पडलो किंवा जर काही झालं तर मग अजून वाट लागून जा. हो क्या बात आहे, बघितलं का ती ताई वरती फुटपाथवर चढून गेले ते, असं मी पण करायचो, पण जेव्हापासून मी ब्लॉगिंग स्टार्ट केली, मोठं ब्लॉग स्टार्ट केला आहे ना, तेव्हापासून या सगळ्या गोष्टी अवॉइड करतो. फुटपाथवरून जात आहेत हे तर करतातच यार, हा जुगाड असतो सगळ्यांचा, मी हे पण नाही म्हणणार की करू नका, जिथं तुम्हाला चार भेटेल तर तुम्ही करा, हे मला आवडत नाही. बघा यांनी आता थुकलं ना, ते नाही आवडत, एवढा चांगला क्लीन रस्ता आहे, थुकायची काय गरज आहे. हे झाले ऑटोवाले झाले काय करतात, एवढा मोठा ते विमलचा घुटकाचं असं खातात आणि काहीतरी एकदम धापकन थुंकतात, मागं पुढं काही बघत नाही, रस्ता बघत नाही, आपण कुठं थुंकतोय, काय थुंकायला पाहिजे की नाही. परत असं हातपाय जोडून सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, नका आपले चांगले रस्ते एवढं चांगलं वातावरण खराब नका करू. तुम्हाला जर खायचं तर सोबत पिशवी ठेवा, त्या पिशवीत थुंका ना आणि घरी जाऊन फेका, मग बघा तुमची काय रिॲक्शन असेल. धापकन डाय रोडावर थुकून देतात, काही बघत नाही मागा पुढं. चला पोहोचलो ऑफिसला फायनली. ओमकार इज हियर. आपल्या सोबत गाडीवर नाही पण नाश्ता करायला ओमकार येते. मी सकाळी म्हणलो रे, म्हटलं आता ही फ्रेम खाली असेल ओमकारवाली, गाडी घेऊन उभा राहायचा ना तू, म्हटलं आता ओमकार नसेल, ओमकार फक्त ऑफिसला भेटेल आता जेव्हा आम्ही नाश्ता करू, जेव्हा आम्ही पूल खेळायला जाऊ तेव्हाच. आपल्या घरी आले आहे शंभूशे. कोण आहे? सुपुत्र. सुपुत्र आहे तुमचा, हे बघा सुन किती मस्त खेळते शंभू दादा कडे लक्ष तिच्या शंभू दादा. चला आपला चहा आपण रेडी आहे, चहा पिऊन घेऊ. दादा दादा दा यार किती प्यारी दिकरी हो, टिकली बिकली लगा गे चिवताई दादा ग दादा दा काही डान्स होणे तो. शंभू लग्न कधी करतोय? कोई सेन्स आहे बात? लाजला ए लाजला ए ए नको ना लाज, नको ना सांग ना वो. हा बोलो, इथं आहे ना, आमच्या इथं आहे, बोल. एक मम्मी पण हो म्हणते, मम्मी 1 वर्ष आणि लहान आहे. हा सांगू आणू हा, मी जातो त्यांच्याकडं. हा पोहे बनवा, कांदे कांदे पोहे ये इसको थोड़ा पाउडर वाउडर लगा के थोड़ा सेट कर दो, वो सेट है ऑलरेडी बट थोड़ा परफ्यूम वगैरह मार के. ठीक है ताई, तुम्ही पण रेडी रहा, क्वेश्चन्स होगा ना. काय विचारशील सांग, पहिल्यांदा काय विचारशील?
जाऊ मग यार बोलो ना नु ठीक है चुच्चू जे बाप्पा कुठे जे बाप्पा कुठे बापरे फैन कुठे फैन ठीक आहे हां मग हां स्नोई बघा तू बघा फैन कुठे फैन बेटा ती नशीली आंख है स्नोई छान छान बाळ किती छान गोल गोल बाळ ओ इधर को सुना दी गाना सूर देते का तू हां वो डोले जो बघना किती काय करू या पोरी सर मावी तो कॉमेडी शो चालू आहे का आपला तुला झोप येते बेटा ऑलराईट वाजून गेले ऑलमोस्ट 8 आलेत आपल्या जिमला जायचा टाइम झालाय पण त्याच्या आधी घराची जरा काम आहेत काम म्हणजे की आज मिसळ पाव बनवलंय मिसळची जी ग्रेव्ही असते ती बनवून झाली वरती फक्त आपल्याला बाहेरून पाव आणि शेव आणायचे ते घेऊन दुधाची पिशवी वगैरे छोटे मोठे सामान आणायचे ते घेऊन त्याच्यानंतर आपण जाऊ जिमला आजचा दिवस एकदम मस्त होता आणि आज स्नोईचा मूड खूप चांगला होता तर मजा येऊन गेली तिच्यासोबत खेळून तिचे जे एक्सप्रेशन होते तिचं जे हास्य होतं ते बघून तरी माझा दिवस बनून गेला ऑफिसला होतो तेव्हा मी खूप जास्त असं थकलेला वाटत होतो किंवा एनर्जी नव्हती पण स्नोईमुळं सगळ्या गोष्टी सॉर्टेड होऊन जातात चला आता आपण जिमला जाऊ जिमची बॅग रेडी होती मी रोज ठरवतो की लवकर जाईल पण 8:30 होऊनच जातात लवकर काही पॉसिबल होत नाही आपल्याकडे आणि स्नोई पण झोपून गेली जेव्हा मी तिला खेळत होतो तेव्हा तिचे डोळे भरले होते आता ती फायनली झोपली डन विथ माय वर्कआउट वर्कआउट एक नंबर झाला पण एक प्रॉब्लेम झाली जी की आहे माझी मान लचकून गेली मी ट्रायसेप वर्कआउट करत होतो थोडं हेवी वेट झालं पण वेटमुळे काही प्रॉब्लेम नाही पण आय डोंट नो ते कशामुळे झालं काय नाही पण जेव्हा मी खाली घेत होतो ना वेट अचानक मानेवर आलं आणि मानेवर जसं आलं मला वाटलंच की आज मान गेली या साईडला जेव्हा बघतोय ना तेव्हा खूप डेंजर मान दुखते इकडं थोडं बघतोय थोडं कमी आहे पण इकडं जास्त आहे आता ती लचकली का ते काय नसवर नस चढली आय डोंट नो ते नंतरच समजेल जेव्हा उद्या आपण उठू तेव्हा जेवण वगैरे झालंय स्नोई झोपली दादा वहिनी पण गेले त्यांच्या रूम मध्ये सो यस आपण भेटत पुढच्या ब्लॉग मध्ये आणि माझी मान इतकी जास्त त्रास देते ना मला खूप जास्त त्रास होतोय त्याच्यामुळे मला असं वाटतं की मला लवकर झोपावं लागेल उशी नाही घ्यावं लागणार असं स्ट्रेट झोपावं लागेल जेणेकरून ती मान नीट होईल आय डोंट नो सकाळपर्यंत बरी होईल का नाही पण बघूया जे काय होईल ते चांगलंच होईल सो आपण भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आजूबाजूला जेवढे लोक त्यांची काळजी घ्या आणि मोस्ट इम्पॉर्टंट आपल्या फॅमिलीची काळजी घ्या प्लीज व्हिडिओला लाईक करून जा चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून जा बाय गुड नाईट टेक केअर ओ कई के पान बना रस वाला खुल जाए बंद अकल का ताला